नमस्कार, जनप्रवास पुणे लाईव्हमध्ये आपलं स्वागत. पाहूयात आतापर्यंतच्या काही महत्त्वाच्या घडामोडी. केंद्र आणि राज्यातील भाजप सरकार विरोधात काँग्रेस पक्षाच्या वतीनं काढण्यात आलेल्या जनसंघर्ष यात्रेचं स्वागत राहूर फॅक्टरी इथं 9 ऑक्टोबर रोजी जल्लोषात करण्यात आलं. मागच्या 4-4.5 वर्षापासून केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या जे जुलमी अशा अन्यायकारक राज्य आहे त्याच्या विरोधामध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने प्रदेशाध्यक्ष आदरणीय चव्हाण साहेब, विरोधी पक्षनेते आदरणीय विखे साहेबांनी, माजी मंत्री आदरणीय थोरा साहेबांच्या नेतृत्वाखाली जनसंघर्ष यात्रा मागच्या 3-4 महिन्यांपासून संबंध महाराष्ट्रामध्ये त्यांचा दौरा सुरू आहे. राहुरी कारखाना परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ देवळाली प्रवारा काँग्रेस कमिटीच्या वतीनं जनसंघर्ष यात्रेच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली होती. संगमनेर येथील सभा संपल्यानंतर राहुरी फॅक्टरी इथं दुपारी 4 वाजता रॅली पोहोचल्यानंतर ढोल, ताशा आणि फटाक्यांच्या आतषबाजीत जनसंघर्ष यात्रेचं स्वागत करण्यात आलं. या संघर्ष यात्रेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, शोभा बच्चाव, विनायक देशमुख, आमदार भाऊसाहेब कांबळे आदी मान्यवरांनी सहभाग घेतला होता. तसेच महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव करण ससाणे, चैतन्य उद्योग समूहाचे चेअरमन गणेश भांड, डॉक्टर तनपुरे कारखान्याचे अध्यक्ष उदयसिंह पाटील, उपाध्यक्ष श्यामराव निमसे, संचालक मच्छिंद्र तांबे, सभापती सचिन गुजर आदीसह राहुरी परिसरातील कार्यकर्ते या संघर्ष यात्रेत मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.